left is right. नवरदेव बीएससी ॲग्री या सिनेमात सुकन्याची भूमिका मी केली आहे, म्हणजेच या शेतकरी राजाला जिच्याशी लग्न करायचं आहे तिची भूमिका मी केली आहे. आणि आजच फिल्म रिलीज होते आहे तर प्रचंड आनंद झाला आहे. मीसुद्धा पहिल्यांदाच फिल्म पाहिली आणि फिल्म पाहताना एक क्षणही असं वाटलं नाही की इथून दुसरीकडे कुठे जावं किंवा दुसरा काही विचार करावा, इतकी एंगेजिंग आहे फिल्म. मलाच फिल्म बघताना प्रचंड आनंद वाटत होता की मी या फिल्मचा भाग आहे आणि हा रोल मी स्वीकारला. आणि स्वतःला सुकन्यामध्ये स्क्रीनवर पाहताना फार फार आनंद वाटतं. शेतकऱ्यांवरती सिनेमा बनला आहे, शेतकऱ्यांनी हा सिनेमा बनवलेला आहे आणि तो इतका तगडा बनला आहे की शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, त्यांना चांगला हमीभाव मिळावा हे जितक्या पोटतिडकीने आम्ही सांगतो आहे किंवा जितक्या पोटतिडकीने आम्हाला वाटतं तितक्याच पोटतिडकीने हेही वाटतं की हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि जास्तीत जास्त लोकांची गर्दी या सिनेमाला व्हावी. काही ना काही शेतकरी के मान सम्मान के लिए ये पिक्चर बनाया, क्या मेसेज देना चाहते इस पिक्चर के जरिए? हाच मेसेज आहे की शेतकरी कधी खचत नसतो, पण त्याचा असा अर्थ होत नाही की त्याला दुःख होत नाही. त्याच्यावरती मात कशी करायची याचं कुठेतरी या कल्पनेची सुरुवात करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि जितके जास्त शेतकरी बांधव हा सिनेमा पाहतील तितके जास्त त्यांना कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवतं आहे असं वाटेल, त्यांच्या पाठीवरनं त्यांना पुरवाळतं आहे असं वाटेल. आणि या भावनेसाठी काय म्हणता येईल, आमच्या क्रिएटर्सनी, आमच्या ॲक्टर्सनी, आमच्या अख्ख्या क्रूने प्रचंड मेहनत घेऊन हा सिनेमा बनवला आहे. शेतकऱ्यांची लग्न होत नाहीत या विषयावरती हा सिनेमा असला तरीसुद्धा शेतकऱ्याच्या भावविश्वावरती हा सिनेमा बेतलेला आहे. फक्त लग्न हा विषय नाही, त्याचं सगळाच स्ट्रगल या सिनेमामध्ये आहे आणि तो जितकं गांभीर्याने दाखवला या सिनेमात तितकंच हसत खेळतही तो दाखवला गेला आहे. आपल्या चेहऱ्यावरती एक हास्य राहतं, आपल्या डोळ्यातनं अलगद पाणी येतं, परत काही घडतं हा सिनेमा बघताना. तर एवढीच अपेक्षा आहे, एवढीच इच्छा आहे की प्रामाणिकपणे बनवलेली ही गोष्ट, हे आमचं पीक, याला उत्तम हमीभाव तुम्ही द्यावा. मॅम अभि हमने बॅनर पे लिखा है पण लग्नाला मुलगी नाही अग्री, इसका क्या मतलब है?
म्हणजेच जे पात्र मी साकारते की शेतकरी मुलाला मुली मिळत नाहीत लग्नासाठी, या विषयावरती सिनेमा बेतलेला आहे आणि मी ती मुलगी असते जी शेतकऱ्याशी लग्न करायला तयार आहे. पण आता आमचं लग्न होत आहे का नाही हे तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन पाहायचं आहे. मॅम, जो मराठी ऑडियन्स आहे उनके लिए क्या मेसेज देना चाहिए? हेच ते मी सगळं बोलले आत्ता. तर सगळ्या प्रेक्षकांना हीच विनंती आहे, 26 जानेवारीला आमचा सिनेमा रिलीज झालेला आहे, तुमच्या भेटीला आलेला आहे. आमचे कष्ट हे तुमच्या समोर आहेत सिनेमागृहात, तर जाऊन त्यांचा आस्वाद घ्या. आम्ही जे पीक पिकवलं आहे त्याला योग्य हमीभाव द्यायचा का नाही हे तुम्ही ठरवा. धन्यवाद. आत्ताच नवरदेव BSC अग्रीचा प्रीमियर शो झाला आहे आणि आमचे सगळे या क्षेत्रातले आवडते लोक, आमचे मित्रमंडळ, आमचे सगळे सिनियर मित्रमंडळ हे सगळं आत्ता पिक्चर बघायला आलं होतं. आणि मी पहिल्यांदा अख्ख्या फिल्मची फुल थ्रू रन बघितली आणि मला जी अपेक्षा होती स्क्रिप्ट वाचल्यानंतर, स्क्रिप्ट टू स्क्रीन हा प्रवास जो आपण म्हणतो तो खूपच प्रॉमिसिंग झाला आहे असं मला वाटतं. आणि आत्ता थँकफुली सगळे मित्रमंडळ मिठ्या मारून हेच सगळं सांगतात की अतिशय प्रामाणिक फिल्म वाटते, मातीतली फिल्म वाटते, शेतकऱ्यांना आपली वाटेल अशी फिल्म वाटते. आमचे काही शेतकरी मित्र आले आत्ता सिनेमा बघायला आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया त्यांची होती, कारण शेवटी आम्ही या क्षेत्रातले लोक वेगळ्या पद्धतीनेच रिॲक्ट होणार असतो सिनेमाला, ते आर्टिस्टिकली रिॲक्ट होणार असतो. पण शेतकऱ्यांना ती फिल्म कशी वाटते, ती आपली वाटते का, त्यांची गोष्ट वाटते का, ही प्रतिक्रिया आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती आणि ती वाटते याचं मला फार बरं वाटलं. आत्ता आमचे दिग्दर्शक राम खाटमोडे, लेखक विनोद वणवे आणि राम खाटमोडे, आमचे निर्माते मिलिंद लडगे सर, या सगळ्यांचं हे क्रेडिट आहे की त्यांनी इतकी सीमलेस फिल्म बनवण्यासाठी सेटअप उपलब्ध केला. आणि माझी प्रमुख भूमिकेतली ही पहिलीच फिल्म आहे. याआधी मुळशी पॅटर्न असेल, धर्मवीर असेल किंवा लोकमान्य मालिका असेल, यासारख्या अनेक कामांना लोकांनी खूप चांगली दाद दिली आहे मला अभिनयासाठी. पण मला हे स्वतःलाही स्वतःची टेस्ट होती की प्रमुख भूमिकेत नक्की टाईमलाईन रन होणं ही वेगळी गोष्ट असते, तर ते कशा पद्धतीने होल्ड होतं ही अँग्झायटी होती मला. त्यामुळे मी जरा उभं राहून बघितलं आहे आत्ता अख्खा सिनेमा, कारण मला एका सीटवर बसून अशी घालमेल होत होती. पण थँकफुली द फिल्म वेंट रिअली वेल आणि आता आनंद आहे की ते असं लहान मुलं आपण हात सोडून जसं देतो की आता तू चाल, तुझा प्रवास कर, तसं आता आम्ही सिनेमाला गेले. इतके दिवस हे थोडं करू ते थोडं करू करून आता प्रेक्षकांच्या हवाले केली आहे फिल्म. लेट सी आता काय होतं आहे. काफी स्क्रीन्स आहे ठाणे, डोंबिवली, मुंबई में काफी स्क्रीन्स है. टाइमिंग्स कम रहेंगे, मतलब लिमिटेड रहेंगे, क्योंकि काफ़ी मराठी फिल्म्स अभी रनिंग है और हिंदी फिल्म फाइटर भी रिलीज़ हुई है. पर हमारे काफ़ी दोस्तों ने कन्वीनियंट टाइम के हिसाब से कल और परसों की शोज ऑलरेडी हाउसफुल कर दिए मुंबई के थिएटर्स में, तो वैसे काफ़ी शोज है जो आप मुंबई में देख सकते हैं. सॉरी, मराठी में नहीं, अभी फिलहाल तो सिर्फ मराठी में रिलीज़ हुई है, पर हम कोशिश कर रहे हैं रिस्पॉन्स कैसे मिल रहा है उसके हिसाब से कि इंग्लिश या हिंदी में भी रिलीज करें. शेतकऱ्याला कायम आपल्याकडे ना असं पिचलेला खचलेला दाखवलं आहे, कायम उदास दाखवलेला आहे. तर ही एक अशी फिल्म आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्याची प्रतिमा बदलून त्याला शक्यतो सुखद आणि आनंददायी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्या अर्थात त्याचे उद्वेग आहेत, त्याचे प्रश्न आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्याचं एक सुखद जीवन काय आहे आणि मग त्याच्यात अडचणी येऊन त्याच्यावर तो कसा मात करतो याविषयी हा अख्खा सिनेमा आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांची प्रतिमा आहे, तर शेतकऱ्यांनी याच्यातून फक्त त्यांचे प्रश्न घेऊन आणखी दुःखी होऊन बाहेर न पडावं, तर याच्यातून उत्तर मिळवून अधिक आनंदी होऊन आणि अभिमानाने छाती ठोकपणे बाहेर पडावं थिएटरच्या. मंडळी, 26 जानेवारी हा आपण राष्ट्रासाठी ठेवलेला दिवस असतो, प्रजासत्ताक दिन आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, एक दिवस देशासाठी, एक दिवस शेतकऱ्यासाठी, त्यानिमित्ताने नवरदेव BSC अग्री 26 तारखेपासून रिलीज होतो आहे, तो आवर्जून पहा. आपण शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो, आपण जय जवान जय किसान म्हणतो, आपण जवानाला आणि शेतकऱ्याला एका पातळीवर ठेवतो. तर जसं आपण देशासाठी झेंडा वंदनासाठी आपला एक दिवस 26 जानेवारीचा राखून ठेवला आहे, त्याचप्रमाणे त्या दिवशी सिनेमाही बघा, तो शेतकऱ्यांसाठी पाहिला. या मूवी खूप चांगला आहे, खूप सुंदर असा मूवी आहे. शेतकऱ्याबद्दल बोललं गेलं आहे, जे आपण नारे लावतो जय जवान जय किसान वगैरे वगैरे, तर आहे काहीतरी वाटतं हे मूवी बघून फील होतं की हां शेतकरी आहे म्हणून आपण आहोत. आणि खरं सांगायचं म्हटलं तर माझे वडीलसुद्धा शेतकरी आहेत, तर मला हा जो मूवी आहे हा चित्रपट आहे खूप मनाला भावला आहे. आणि
या मूवीमध्ये जे दाखवलं आहे की शेतकऱ्याला मुलगी मिळत नाही. ॲग्रीमध्ये ग्रॅज्युएशन तर आहे पण कोणतंही वडील मुलगी द्यायला ॲग्री करत नाही. तर छान अशी लव्ह स्टोरी आहे, त्यामध्ये लव्ह स्टोरी दाखवली आहे, परत थोडा ड्रामा क्रिएट केला आहे. सुंदर अशी मूवी आहे, एंटरटेनिंग आहे, मला खूप आवडली, मस्त मूवी, छान. पकडो भाई एक जण तू.